तर मित्रांनो, सकाळीच पाहताय तुम्ही माझ्या बहिणीची देवपूजा, सकाळची देवपूजा आणि देवपूजेच्या नंतर बाकीचा कार्यक्रम। सकाळचा नाश्ता चहा आणि पोहे आणि त्याचा झोडो पाऊस चालू झाला आहे। बघा किती भारी वाटते सकाळचा नाश्ता करायला पावसामधून, गुड कॉम्बिनेशन। मी आता जात आहे इथे बाजूलाच एक ह्या गावाचं तळवडे गावाचं कुलदैवत आहे नवलाई देवीचं, तर तिथे मी आणि माझी बहीण आम्ही भेट द्यायला जात आहोत दर्शन घ्यायला। आणि माझी आई इथे तुम्ही बघताय, आई माझी इथे उभी आहे, तिला चालता येणार नाही पावसातून, पाऊस उठवून लागतोय, तर तिला इथे घरातच ठेवतोय आम्ही आणि आम्ही दर्शन घेऊन येणार आहोत। तर चला म्हणजे मी दाखवतो तुम्हाला नवलाई देवीचं मंदिर, इथे बाजूलाच आहे शेजारी घराच्या समोरच एक डोंगर आहे तिथे तिथे। एकदा कसरत या छोट्याशा ब्रिजवरून, तुम्ही बघताय डेंजर आहे वरती जाण्यासाठी, पण आपण जाऊया त्याला। अरे 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 बाप रे, तर माझी बहीण पुढे गेले तिकडे तुम्हाला दाखवतो तुम्हाला। आणि हा घराच्या आजूबाजूचा परिसर, हे घर माझ्या बहिणीचं तेव्हा तिथे या झाडाच्या वनराईमध्ये आहे आणि आजूबाजूला परिसर फार छान आहे मित्रांनो। पण इथे एकच घर, ह्या एकोशी घर असल्यामुळे जरा रात्रीची भीती वाटते, बाकी इथलं वातावरण एकदम छान आहे राहण्यासाठी। तर घराकडे येण्याचा हा एकमेव रस्ता आणि पावसातून सगळं चिखल दिसतोय तुम्हाला, पण मुंबईच्या माणसाने या चिखलातूनच फिरण्याची वेगळीच मजा आहे। बहीण बघा, आपला बिग बॉस पुढे चिखलातून कसरत करत चाललंय बघा, मुंबईला नेण्यासाठी टाकायची भाजी, जो आपल्या कोकणातील रानमेवा म्हणतात ना, टाकायची भाजी जमा करते मुंबईला नेण्यासाठी। खरंच चविष्ट असते ती भाजी मित्रांनो, आणि ती माझ्यासाठी एवढी मेहनत करते। वेळ आहे का काढायला तुला अजून? लवकर कर। आणि इथे बाजूलाच बघा छोटासा डोह वाहतो तुम्ही, हे बघा इकडे किती निवळ निवळ स्वच्छ पाणी आहे बघा। हो, माझी बहीण बघा काहीतरी बोलते तुम्हाला, काय बोलते? पावसाची मजा म्हणजे कोकणात औरच असते, याल नि बघाल तर तुम्हाला वाटेल इथून जाऊच नाही। मित्रांनो, माझी बहीण फार हौशी आहे, गावी सगळे गावी गावचं काम वगैरे तीच करते। हा रस्ता बघा, हा आता मी आहे तळवडे या गावामध्ये माझ्या बहिणीच्या गावी, आणि हा रस्ता जो येतोय इकडून ना, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा रस्ता पाचल मार्गे तुम्ही आला तर हा रस्ता आहे। आणि आपल्याला आता जायचं आहे देवाकडे, मंदिराकडे, जे इथलं कुलदैवत आहे श्री नवलाई देवीचं मंदिर। तर हा रस्ता पुढे गेला आहे, तर मी आणि माझी बहीण आम्ही दर्शन घेऊन येतो आता। आणि मला जायचं आहे आज मुंबईला मित्रांनो, तर घाई झाले जरा, तर बघूया येऊ अर्धा पाऊण तासामध्ये दर्शन घेऊन। हे ना रानभाजी, हां खूप छान लागते, के बनवलात ना तुम्ही कांदा मिरची टोमॅ टाकून खोबरं, खूप छान लागते ह्या झाडाची भाजी। काय म्हणतात त्याला? त्याला त्याचं नाव मला आठवत नाही, पण अच्छा भाजी म्हणजे हा पण एक कोकणातील रानमेवा आहे पावसाच्या सीझनचा, पण त्याची फुलं बघा किती छान वाटते, छान वाटतात, भाजी पण छान वाटते। फुलाची भाजी नाही ना करत? फुलाची नाही, ह्याच्या पुढची कोवळी पाण्यात सगळं त्याची भाजी करत। तर बहीण माझी माझ्यासाठी मेहनत करते रानमेवा जमा करण्याचा, आणि ती पार्सल करून मला मुंबईला देणार आहे मित्रांनो। तुमची असते करून भाजी खायला असते बक्षी हारीसाठी, कोळी कोळी पाणी ना नुसती पानं घेते। हां चल हे बघा मंडळी, बहीण माझी आळू जमा करते, आणि हा आळू मित्रांनो एकदम चविष्ट आणि तब्येतीला फार उपयोगी आहे हा आळू, गावचा आळू। आणि आज स्वच्छ जागेवरती आहे, कारण इथे रहदारी नसल्यामुळे कसली घाण नाही या पालेभाजीची, खाण्यायोग्य आहे। आणि मित्रांनो समोर तुम्ही बघताय ना, हे बघा आपण पोचलो आहोत आता मंदिरामध्ये, मंदिराच्या परिसरामध्ये, आणि आपण बघू आता मंदिर।
हे मंदिर मित्रांनो हल्ली बांधले वाटतं व्यवस्थित, कारण मी काही वर्षापूर्वी आलो होतो ना, ही मंदिराची जागा अशी नव्हती, फक्त एक झाडाखाली एक हे होतं छोटंसं मंदिर म्हणतात ना गावच्या टाईपचं तसं। हां ह्या बहीण म्हणते ह्या मंदिराचं 5 वर्ष काम चालू आहे पण अजून कम्प्लीट नाही झाले, पण तेवढ्यापुरता अजून छान वाटते आता। आणि हा रस्ता समोर तुम्ही बघता हा पितांबरी कंपनी आहे, इथूनच पुढे गेलात ना, इथूनच पुढे गेलात ना काही अंतरावरती पितांबरी कंपनी येते, तर त्या म्हणजे त्या पितांबरी कंपनीकडे हा रस्ता गेला आहे, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं। मित्रांनो मंदिर छान दिसतंय पण अजून त्याचं काम अर्धवट राहिलं आहे, ते पूर्ण होईल अपेक्षा आहे आणि नक्कीच होईल मला वाटतं। म्हणजे माझ्या बहिणीचे हे सासर आहे आणि मला ही देवी मंदिराच्यावर माझ्या बहिणीची फार श्रद्धा आहे, कारण ती नेहमी इथे येत जात असते आणि घरातून उठल्यावरती पण ती दरवाजाच्या बाहेर येऊन अगोदर या देवीला नमस्कार करते। आणि समोर काहीतरी बांधतेत बघा, मला वाटतं काहीतरी मंदिराचा हॉल वगैरे असेल कदाचित। आणि त्याच्या मागे एकदम मागे कॅमेरा जस्टिस करणार नाही पण एकदम परिसर भारी दिसतो आहे। त्या इथून पण मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगा दिसत आहेत, कॅमेरा जस्टिस नाही करणार। मंदिराचा आजूबाजूचा परिसर एकदम भारी आहे। चला आपण जाऊ दर्शनाला, श्री नवलाई देवीच्या दर्शनाला। खरंच मंदिर छान आहे मित्रांनो पण अजून काम अर्धवट आहे आणि जे काम हे पूर्ण झाल्याच्यानंतर अतिशय सुंदर दिसले मंदिर। ती मी आतमध्ये जाण्याच्या आधी मी मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला। आधी आपण दर्शन घेऊया, नंतर मी तुम्हाला मंदिराची संपूर्ण परिसर दाखवतो। या मंदिराची थोडीफार माहिती माझ्या बहिणीकडून मी घेणार आहे, ते तुमच्यापर्यंत पोचवेन, तर आधी दर्शन घेऊन द्या। इकडे माझ्या बहिणीची पूजा चालू आहे इथे। ह्या मंदिराबद्दल माझ्या बहिणींकडून थोडीशी माहिती करून घेऊया आपण, या मंदिराचा जीर्णोद्धार आणि जत्रोत्सव कधी असतो तर जरा माहिती दे। हे आमचं प्राचीन काळी नवला देवीचं मंदिर आहे, हे खूप नवला देवी आमची खूप नवसाला पावते। हे मंदिर आम्ही 14 सालापासून काम चालू आहे मंदिराचं, पण थोडं बाकी राहिलेलं आहे, ते आता थोड्याच दिवसात पूर्ण करतील। आणि नंतर आमचे इथे तरी पण आमचे उत्सव चालूच असतात, दसऱ्याला मोठ्या दिवाळीला आमची जत्रा मोठी भरते, शिमग्याच्या वेळेला आमची खूप पालखी वगैरे मंदिराभोवती खूप मोठा उत्सव होतो। आमची देवी खूप प्रख्यात आहे, नवसाला पावणारी आहे। ही आमची मेन ग्रामदेवता नवला देवी आहे, नंतर धनी रवळनाथ, पावणा देवी, इटलाई देवी, ब्राह्मण देव अशी आमची देवांची नावं आहेत। आणि एक रासादेवी म्हणून आमची देवी आहे, लिंगायत गुरु त्यांची पूजा करतात। तळवडे गावातील श्री नवलाई देवीचं मंदिर आणि ही देवी मंदिर मित्रांनो नवसाला पावते अशी ह्या इथल्या ग्रामस्थांची भरपूर श्रद्धा आहे या देवीवरती। इथे घटस्थापना होते। अच्छा,
आणि ह्या हे देवस्थान आपल्या किती गावाचं ग्राम देवस्थान आहे? हे ग्राम देवस्थान आमचं तळवडे गावचं बारावाडीचं हे देवस्थान आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मंदिराच्या मागचा परिसर. आणि ह्या इकडे समोर एक कुठलं तरी मंदिर आहे. आता बहिणीने आपल्याला 2 मिनिटांपूर्वी सांगितलं इकडे समोर कुठेतरी मंदिर आहे. आणि हा आहे मित्रांनो मंदिराच्या मागचा परिसर. मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण नाही झाले त्यामुळे ही सगळी तुम्हाला अडचण दिसते. तर मित्रांनो हे मंदिर पूर्ण झाल्याच्यानंतर या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याच्यानंतर अतिशय सुंदर दिसेल. कलर वगैरे काढलं ना तर अतिशय सुंदर दिसेल मित्रांनो. माझी बहीण इथे श्री नवलाई देवीच्या मंदिराला भेट दिली आणि त्यातून नवलाई देवीचं दर्शन घेतलं. हा रस्ता समोर गेलाय तो आपला परत घरी जायला. तर आता आपण जाऊया. आपल्या मंदिराचं दर्शन झालंय देवीचं दर्शन झालंय आणि परत आपण घरी जाऊन मला पुढे जायचंय. आणि बहीण म्हणते की इथेच काहीतरी पुढे तिला दाखवायचं तर आपण तिथपर्यंत जाऊया बघूया काय दाखवते ते. हा इकडे रस्ता पक्का बांधून घेतलेला आहे. इथे ब्राह्मण देवाचं देवस्थान आहे इथे या इकडे पुढे असं माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं. आपण आलो होतो मित्रांनो आता मंदिराच्या मागे. हे बघा हे मंदिर इकडे आहे आणि इकडून आलो होतो आपण. तर बहीण माझी म्हणाली की आपण पुढे जाऊन मग काहीतरी ती मला दाखवणार आहे तर तिथपर्यंत जाऊया. अच्छा कळलं. आता समोर पाहते तुम्ही या तळवडे गावातील पितांबरी कंपनीचा गेट दिसतोय तुम्हाला. इथे मंदिराच्या मागेच एक पितांबरी कंपनी आहे आणि फार मोठी कंपनी आहे. तर मी असं ऐकून आहे की पितांबरी कंपनीच्या ओनरने इथे अजून काही बरेच प्रोडक्ट्स घेतले आहेत कोकणातील जसे गृहोपयोगी असतात तसे. तर हे फार मोठं प्रोजेक्ट आहे इथे त्यांचं आणि त्यांनी इथे स्थानिकांना रोजगार दिलेला आहे. ते एक महत्त्वाचं काम केलं आहे त्यांनी. तर मित्रांनो आपल्या नवलाई देवीचं दर्शन झालं आहे आणि आता आपण परत जाऊया आपल्या घरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे राईट टू डेस्टिनेशन. आपण पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता धोधो पाऊस चालू झाला आहे बघा. तर चला आपण लवकरात लवकर घरी पोहोचूया. मित्रांनो घरी जाऊन मला लवकर तयारी करायची आहे कारण इथून मला आता जायचं आहे मुंबईला आणि गाडी आहे 5-5:30 गाडी आहे असे बहिणीने मला सांगितलं आहे. तर आपण तयारी करूया आता गेल्यावरती. तर चला भेटू पुन्हा. हे समोर दिसतं हे माझ्या बहिणीचं घर आणि पावसातून बघा इथलं वातावरण किती छान वाटतं आहे. हिरवेगार वनर आहे. सगळ्या प्रकारची झाडांची लागवड केलेली आहे याने. रातांबे काजू आंबे फणस सगळ्या प्रकारची नारळ कोपणीस सगळ्या प्रकारचे झाड तुम्हाला पाहायला मिळतील इथे. आणि इथे समोरच बघा ती छोटीशी विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी पाण्याचा उपयोग घरात केला जातो आहे. मी तुम्हाला दाखवतो विहीर त्याने बांधून घेतले पण कठडं नाही केलं आहे. समोर विहीर आहे आणि ह्याच विहिरीचं पाणी जेव्हा ते गावी येतात त्यावेळेला त्यांचा ह्या पाण्याचा उपयोग होतो घरामध्ये.